अरे जय पहलवान अमीर वस्ता तालीम का पत्ता दिनेश गौड़ी चलो कुश्ती चालू झाली कृष्ण पहलवान विरुद्ध जय पहलवान देख सकते मालेगांव में कुश्ती दंगल चालू हो चुका है खाली बसा छोटे पहलवान खाली बसा एक मिनट खाली बसा छोटी छोटी मुलं अरे पंचा रे रे वाह 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 साइन से गास्पायर कुश्ती संकुलाचा पहलवान वस्ताद हनुमंत लोंढे यांचा पक्का आहे कुश्तीला सुरुवात झालीने लेवरा चाल पेट पेट लक्ष बोरा हे सिद्धार्थ आले कुश्ती हे क्षेत्र असं आहे की त्याच्या राजकारण किंवा समाजकारणा आमचा एक क्रीडा म्हणून एक कौशल्य म्हणून त्या कुस्तीकडे पाहायला पाहिजे पण बरेचसे लोक त्याच्यात राजकारण आणतात ही गोष्ट चांगली नाही या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या आजोबापासून कुस्ती लढणारं आमचं घर आहे आम्ही राजकारणात कुस्तीच्या आघाड्यात आमचं घर सगळ्यात सर्वप्रथम राहिलेलं आहे म्हणून शेठ गवळी हे सर्वात मोठे मल्ल होते त्यानंतर राजकारणामध्ये आमचे वडील उपनगर रामण्णा बापण्णा गवळी यांनी राजकारणामध्ये उपाध्यक्षपद भोगलेलं आहे त्यानंतर मी चौथा नगर सेवक गोंदियाला झालो आता आमचा वारसा माझा लहान भाऊ विजय गवळी दिनेश गवळी साईनाथ गवळी हे चालवत आहेत मी त्यांचे अभिनंदन करतो तुम्ही अध्यक्ष पुढे जा आणि मोठे व्हा नाव कमवा आयोजक जय हिंद जय महाराज धन्यवाद 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 कुस्तीला सुरुवात होते कुस्तीला सुरुवात झाली पलीकड खाली बसा उभा राहू नका खाली बसा हे हे बघा खाली बस हे खाली बस खाली बसा खाली बसा पंचाने फिरत राहावा डंकी टाकण्याचा प्रयत्न पलीकड चालू आहे डाव प्रतिडाव चालू आहे पंचाचा निर्णय अखेर असणार आहे याच माध्यमातून येणाऱ्या तरुण पिढीला आदर्श निर्माण होत असतोय येणारी तरुण पिढी निरोगी निर्विचारी सशक्त आणि बलशाली घडवण्याचं काम या कुस्ती मैदानाच्या माध्यमातून होत असते चला पहलवान कुस्ती करा डाव प्रतिडाव पाहिजे अटॅक आक्रमण पाहिजे हॅलो 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 या कुस्ती मैदानासाठी संदीप भाऊ मोहन कुस्ती संकुलाचे अनेक पहलवान इथं उपस्थित झालेले वारजे पुण्यावरून हेमंत तिसरी कुस्ती चौथी कुस्ती आहे हा कुस्तीला सुरुवात झाली शाबास कुस्ती चालू झाली दंड ठोकला आणि बघा कुस्ती आणि बस चौथी कुस्ती पंचाचा निर्णय अरे पट्ट्या जरा गिटार आहे जरा त्याच्यासाठी
कुस्त्या करून विजय झाला संपलेल्या कुस्ती। समोरची गर्दी कमी करा, चला लवकर पहलवान गर्दी सगळी बाहेर करा आणि कुस्त्या बाहेर लागतात पहलवान गर्दी बाहेर करा माझी गर्दी साहिल सुरू करा कुस्ती सय्यद आणि छडी टांग फुकली कब्जा घेतला एकेरी कट चढवण्याचं काम चालू झालं। छोटे पहलवान लढाई लागलेले आहेत निखिल बाबा वर्सेस मोहन कैब निखिल बाबा विजय झाला संपलेल्या कुस्ती मध्ये एकेरी कट चढवलेला आहे। आता मोठ्या कुस्त्या आदिल पहलवान चैतन्य शिंदे तोफी पहलवान अर्णव गोहिल यांचा जोडीदार आत्मगे पाठवा हसनान अंसारी अहमद राज पहलवान मनोज कासी साहिल मोरे गरज पहलवान सोरे निकम या इकड समीर पहलवान अमन पहलवान चला लवकर लोटे यांचा फटका पाच कुस्त्या करून विजय झालेला आहे। ठीक है ये हमारे बीच में आदिल पहलवान भगवंत व्यांसारा का पट्टा और इसकी जोड़ के पहलवान का मैं तीन बार नाम लूंगा वो यहाँ पर जरूर बदल तशरीफ लाए चेतन सिंधे पहलवान जलगांव वाला चेतन सिंधे पहलवान जलगांव वाला जहाँ कहीं भी हो यहाँ ग्राउंड पर आ जाए अपने तालीम संघा करो मालेगांव तालीम मालेगाव तालुका तालीम संघ करून त्यांना 500 रुपये बक्षीस देण्यात येत आहे आणि अर्षदा सोमोने तिला पण जोड नाहीये कोणी आलेलं नाही योगा योगाने म्हणून त्यांना मुली मुलींचा पण आता मुलं आपल्या घरात असतात आपल्या सर्वांच्या घरात मुले यांचं सगळं मुलं पहलवान व्हायला आपण तयार नाही त्यांना आपण एवढं हे करतो काही तयार होत नाही हा या मुली म्हणजे झाशीची राणी म्हटलं तरी चालत यांनी आपल्या मालेगावचं नाव केलेलं यांच्या एकदा टाया वाटला या मुलीला 500 या मुलीला 200 देण्यात येते। हे पहा दोन रणरागिणी वाघिणी आखाड्यावरती आलेले दोन्ही महिला कुस्तीपटूंना जोड नसल्यामुळे दोन्ही महिला कुस्तीपटूंना बक्षीस देऊन इनाम देऊन दोघींचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे आणि आमचे बाबा पहलवान हे आता मालेगाव कॅम्पातले जे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष झालेले त्यांच्या अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना एक शुभेच्छा म्हणून एक काया वाजून द्या सर्वांनी बाबा पहलवान त्यांची मुलगी देख सकते छोटा सा पहलवान है गुरु मोर है अभी तक के पांच कुश्ती मार दिया इनने तो कुश्ती कितनी स्पीड में लड़ता है गुरु मोर पहलवान अभी से तैयारी पहलवान की वीडियो अच्छी लाइक गुरु मोर पहलवान मालेगाव के पहलवान त्यांनी तिथं उभं राहायचं हे त्यांचा सत्कार करायचा सर्वांचा सबसे पहले सदर हाजी गुलाम रसूल साहब के गुदारी से केवल यहाँ तशरीफ लिया है हाथ धरा क्या पता बोले गुरुगढ़ हाथ फायर क्लब के जो पालक लोग हैं पहलवान लोग उनसे गुदारी से केवल यहाँ तशरीफ लिया है स्पायर कलम स्टूडेंट पेरेंट्स वो यहाँ पर स्टेज के पास करीब आ जाए सदर हाजी गुलाम रसूल पहलवान साकोरी फाटा जवळ ज्यांनी जे सालींचं गाव केले ज्ञानेश्वर शिंदे साहेब म्हणून बसलेले आहेत त्यांचं पण आम्ही स्वागत करतो त्यांनी पण खूप पुढे घडवलेले ज्ञानेश्वर शिंदे नायब सदर अनिल भाऊ चांगले शहर मानेगाव एकता तालीम संघ के नायब सदर अनिल भाऊ चांगले
सिगरेटरी सोमनाथ वाली पहलवान एक ब्रेज आने सत्कार करने उसके बाद हजरत जी नासिर से एक पहलवान उसके बाद तानाजी पाटिल साहब वो भी यहाँ तकलीफ ले आए हो आने सत्कार करने सके अरुण भोसले सर विजय गोरी अपन आखाड़े आने पंचाचा रे रे ओ वाह शाबाश भावेश वारगड़े हेमंत नाना दावेकर उनका भी यहाँ पर इस्तेमाल किया जा रहा है पुणे से यहाँ पर तशरीफ लाए उनका भी इस्तेमाल किया जा रहा है साकुर फटा आजार आने मारेगा अच्छी कुश्ती लगती कुश्ती बघा चांगली कुश्ती लगली लहान मुलांच्या कुश्त्या संपल्या पहलवान उनका भी यहाँ पर इस्तेमाल किया जाएगा अरे निकाल बच गयो करा गिटार जरा थांबा एक अतिशय चांगली कुस्ती आहे बाहेरची टांग फुकलेली आहे डावाने प्रतिडाव चालू झालेली आहे याच माध्यमातून देव कार्य देश कार्य धर्म कार्य घडत असतंय ओ बच गयो पंचाचा निर्णय हमारे बीच में साबिक कारपोरेटर से रफीक से अफसल पहलवान घूया वो यहाँ पर तस्वीर में उनका भी इस्तेमाल रेफरी गोटू पालन यानी पन मजे थामाई चाहे हाथ वर्दी करा हजे हमें तरीम का पट्टा मनेगा विरुद्ध मनोज कसे पहलवान हनुमंत लोंडे का पट्टा अस्पायर कुश्ती संकुलन मनेगा अच्छी कुश्ती लगते ठीक करा वही जगह जी का विजय रमन्ना या वस्तात मंडळी स्वर्गीय पहलवान संदीप भाऊ मोहन यांच्या तर्फे शिव छत्रपती महाराजांची प्रतिमा देव या ठिकाणी चांगलं नियोजन केलं त्याबद्दल विजय रमन गवळी आणि हनुमंत लोंढे वस्तात यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल त्यांनी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती विजय रमन्ना गवळी व वस्ताद हनुमंत लोंढे यांचा सन्मान होतोय निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांचे आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा देऊ या ठिकाणी विजय रमन्ना गवळी आणि वस्ताद हनुमंत लोंढे यांचा सन्मान स्वर्गीय पहलवान संदीप भाऊ मोहोळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांच्या तालमीच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय शिवा छत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना भोळा दिला ते याच लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्याने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते आणि कुस्ती लागते काही पैलवान हात वरती करा काही पैलवान विरोध सहील मोरे साकूर फाटा आता कुस्ती बघा फक्त शांतता राखा पैलवान कुठला कुठल्या गावचा कुठल्या गावावर विजय झाला हे जरा सर्वांना माहिती झालं पाहिजे कुस्ती चालू झाली कुस्ती बघा जोडी जोर तोडी जोर अशी कुस्ती लागली ओलारी मनगटा मनगटाला भिल्ली न थांबता कुस्ती होणार ज्याच्याकडे करंट आणि पर आहे ज्याच्याकडे बिल धाडस आहे हे बोलणारे पहलवान भगवी जांगवाले संदीप पलांजी कुस्ती करताय मनोज काशीक पहलवान भगवी जांगवर अहमद रजा पहलवान चॉकलेटी जांगवर दोन सक्के भाऊ लढतायत आखाड्यात बघा कुणाचं घरानं मोठं घरात दोन उघड्या तिजोऱ्या तयार केलेले आता याच्या पुढे फक्त आपले निर्लक्षरच बोलतील मध्ये सर्वांचा गोंधळ असल्यामुळं कुणालाही काही समजत नाही त्याच्यामुळं एकदम सुंदर आणि एकदम व्यवस्थित सर्वांच मनोरंजन करून सर्वांचं स्वागत करणार आहेत असे एक नामवंत आपल्या
कोल्हापूर ते सोलापूरवरून त्यांनी एवढ्या दुरून आपल्यासाठी आलंय तर शांत रीतीने त्यांचं कौतुक ऐकून घ्यायचं आहे. ऐका, मी कुस्ती निवेदक युवराज केचे अकलूज सोलापूर जिल्ह्यातून आलेलो आहे. इथं संपूर्ण महाराष्ट्र मला कुस्ती क्षेत्रामध्ये परिचित आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये कुस्तीला अस्तित्व आहे. मी 30 जिल्ह्यात कुस्तीला गेलेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्तीचा इतिहास पाहत आहे. फक्त तुम्ही शांततेत ऐकलं आणि शांतता राखली तर मला सांगता येईल. हिंद केसरी मारुती भाऊ माने यांच्यापासून मी आतापर्यंत झालेल्या चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी पर्यंत इतिहास सांगू शकतोय. फक्त शांततेत ऐकायचं. ए बाळा तू खाली बस, ए तू खाली बस, नाहीतर बाहेर जा. पहिलवान डाव दाखवा. सर्व लहान मुलांनी एकदम शांततेत बसायचे आणि चांगले नामवंत पहिले आतमध्ये खेळतात. सर्वांनी लहान कुस्त्या बघायचे. सर्वांनी चांगल्या कुस्त्या दोन लागलेल्या आहेत. जोडे जोड तोडे सोड अशा कुस्त्या लागलेल्या आहेत. दोन सतर्क पंचायत रेपे दोन हे बोलणारे जरा शांतता राखता. उस्मान तिकडे जागा फुमारा तू तिकडे जा. उस्मान पहलवान या ज्यांचा भी सत्कार किया जा रहा है. उस्मान पहलवान साहब का महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे. महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक पैलवान जन्माला आले. या लाल मातीच्या माध्यमातून अनेक पैलवानांनी नावं अमर केली. हिंद केसरी मारुती भाऊ माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावरडे, कितीतरी नावं घेता येतील. रोस्तमहिंद हरिचंद्र बिराजदार मामा, सर्व परिचित नाव वस्तात कसे असावे याच उत्तम उदाहरण म्हणजे हरिचंद्र बिराजदार मामा. प्रत्येक पैलवानचा इतिहास सांगू शकतोय मी. फक्त शांतता राखा. आपण कुस्त्या बघायला आलोय, तोंड तेवढी बंद ठेवा. नवविधा भक्तीतील पहिली भक्ती श्रवण भक्ती. ऐका, ऐकलं तर कळे. बोलण्यासाठी एक तोंड दिलेलं आहे, मिटण्यासाठी दोन ओठ दिलेले, पाण्यासाठी दोन डोळे दिलेले, मिटण्यासाठी चार पापण्या दिलेले, ऐकण्यासाठी दोन कान दिलेले आहेत, मिटायला काही दिले नाही. म्हणून तो ऐका, ऐकलं तर कळे. चालू कुस्ती नंतर पुढची कुस्ती. आदिल पैलवान भगवान यांच्या विरुद्ध चैतन शिंदे जळगाव 5 मिनिटात कपडे काढून या. सर सर बोला. हे नेमलेले जे कुस्ती आहेत ना, नासिर पहलवान, नासिर कोच पहलवान, वो भी आ जाएगा, उनका भी यहाँ पर सत्कार किया जाएगा. हे दोनलेल्या 25 कुस्त्या जे आहेत ते कुस्त्या यांनी पण इकडे यायचे, त्यांचा सत्कार आहे. हे 25 कुस्त्या जी चोरलेल्या आहेत ते बरोबर 20 मिनिट कंटिन्यू चालू द्यायचे. 20 मिनिटाच्या पुढे गेलं तर त्यांना दोघांना खरी खरी उभा करायचं आणि जो पहिला पॉइंट घेईल तो विजय होईल. बरोबर. हे पहा, सर्व पैलवान नोंद घ्या. 20 मिनिटाचं टायमिंग आरपार कुस्ती करण्यासाठी 20 मिनिटाच्या पुढे गुणावर कुस्ती लावली जाईल. गुण कसा दिला जाईल हे सांगितलं जाईल आणि जो पहिला गुण घेईल त्याला विजय घोषित केलं जाईल असा कमिटीने निर्णय घेतलेला आहे. वेळेनी नियमाने बांधलेली कुस्ती आहे, नेमबाह्य कुस्ती आहे. पुढचे पैलवान जास्त आता पुकार केलं जाणार नाही. कुस्ती डायरेक्ट बात केली जाईल. हसने रानसारे पैलवान शेवटचा पुकार आणि तोसे पैलवान शेवटचा पुकार. अरे बापरे, चांगल्या कुस्ती केली आहे त्याच्याबद्दल पैलवानाचे हार्दिक हार्दिक स्वागत. हमारे विजय भाऊ दरेकर सत्कार किया जा रहा है. विजय भाऊ दरेकर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अजय माली अस्तादचा पट्टा मोहम्मद कैफ विजय दादा संपलेल्या कुस्ती. ऐका, या नाशिक जिल्ह्याचा सुपुत्र पैलवान बाळू बोडके या ठिकाणी उपस्थित झालेले. बाळू बोडके जरा खाण्यावरती येऊन जावा. ज्याने या नाशिक जिल्ह्याला महारत केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिलं असा बाळू बोडके पैलवान इथं उपस्थित आहेत. आपण अखाड्यात घेऊन जायचे बाळू. तोसे पैलवान आलेला आहे. तोसे पैलवान चला लवकर आपला जोडीदार आले. तोसे हो काय
कभी कभी होता है ऐसा। सर्व स्टेजवर बसलेली कोणी असतील तर क्षमा करा आणि आपली आपली जागा बसून थोडं साईडला बसा। कुणाला काही दक्कम पिकम झाली असेल तर करा। त्याच्याकडे जा थोडस जा त्यांच्याकडे बघा थोडस काही झालं आहे का बघा थोडस। त्याला सर्वांनी स्टेजवर कुणीही बसू नका। तौसिफ पहलवान खुदा बख्श तरीम का पट्टा ताबड़तोब या असलन अंसारी आलेला आहे। जितने दोनों कमेटी के जितने पंच बाकी है वह यहाँ पर तशरीफ ले आए। असलन अंसारी पहलवान राजू लोणारी का पट्टा फाइनल आणि शेवटचा पुकार गैरहजर आहे। तौसिफ पहलवान आलेला आहे। उदय सिंग परदेशी हसेन अंसारी पहिला पुकार। हसेन अंसारी दुसरा पुकार। हसेन अंसारी उदय सिंह परदेशी स्टेज पर आ जाए उनका सत्कार किया जाएगा। उदय सिंह परदेशी हमारे बीच में अल्ताफ पहलवान खंडवा से तशरीफ लाए हैं। उनके चैनल पर महाराष्ट्र की तमाम कुश्तियां दिखाई जाती है। हम उनके भी शुक्रगुजार के वो यहाँ तशरीफ लाए। बहुत तरफ कुर्सी कुर्सी 20 नंबर जी समीर पहलवान आजाद तालीम का पट्टा अमान पहलवान हैदर तालीम का पट्टा चले पहलवान। 19 नंबर कुश्ती जयंत पहलवान बार बार पुकार के पहलवान जी राहुल अहेरे पहलवान चला ताबड़तोबिया तौसिफ पहलवान खुदा बख्श तारीम आणि संपलेल्या कुश्तीमध्ये हसन अंसारी पहलवान तौसिफ गैरहजर असल्यामुळे विजय घोषित केलेला आहे। गोटू पहलवान और संदीप चरेकर पहलवान का भी सत्कार यहाँ पर किया जा रहा है। कुश्ती मुकम्मल होने पर संदीप चरेकर पहलवान यहाँ पर तशरीफ लिया जाए। स्टेडियम के अंदर ही हमारे संदीप चरेकर पहलवान मालेगांव का शेर जिसने अजीज कल्लू स्टेडियम पर आज के ट्रिपल महाराष्ट्र केसरी DYSP नरसिंह यादव पहलवान के अजीज कल्लू स्टेडियम में कुश्ती लड़ी थी उनका भी यहाँ पर इस्तेमाल किया जाएगा। एक कुश्ती मैदान चलो है डाव प्रति डाव चलो है हॅलो दीपक भाऊ गवळे आलेले आहेत। एक मिनिट इथे दीपक भाऊ जळगावहून आलेले आहेत त्यांचा सत्कार आहे। कृष्णा भाऊ जळगावहून आलेले आपले पाहून जळगाव भुसाव सर्व लोक आलेले आपले। समीर आलेला आहे समीरचा जोडीदार अमन पहलवान हैदर तालीम का पट्टा चले पहलवान आणि कुस्तीला सुरुवात होते। समीर पहलवान विरुद्ध अमन पहलवान कुस्ती चालू झाली। हा ठीक आहे 19 नंबर कुस्ती जयंत पहलवान चले पहलवान राहुल अहेरे चलावे मानिंग कार्पोरेटर अजीज पहलवान साहब वो भी यहाँ पर तशरीफ लाए उनका भी भैया सत्कार किया जाएगा। 18 नंबर पहलवान उमेश पहलवान विरुद्ध अक्षय पगारे चला ताबड़तोबिया। दोन कुश्त्या चालू आहेत दोन दोन तीन तीन कुश्त्या चालणार आहे। अवेश पहलवान विरुद्ध अतुल पहलवान
माविन कारपोरेटर अजीज पहलवान साहब वो भी यहाँ पर तस्वीर में उनका भी सत्कार किया जा रहा है। एजेडी हाईस्कूल के प्रिंसिपल रेहान सर वो भी तस्वीर ले आए भाई यहाँ पर रेहान सर एजेडी हाईस्कूल के प्रिंसिपल उनका भी यहाँ पर इस्तेमाल किया जाएगा कि बच्चों को हौसला बढ़ाने के लिए वो यहाँ पर तस्वीर लाए। दोन कुश्तिया मैदान चालू है। 17 नंबर कुश्ती अवेद पहलवान चला लवकर अतुल पहलवान संदीप पहलवान 16 नंबर एवढी कुस्ती झाल्यानंतर संदीप पहलवान आणि गोडू पहलवान यांना विश्रांती देता येईल। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र केसरी पहलवान बाळू बोडके आता पंच म्हणून आतमध्ये येतील। जितेंद्र वाघ साहब वो भी यहाँ पर तशरीफ ले आए उनका भी इस्तेमाल किया जाएगा। सूर्यवंशी तहदी के सरपंच वो भी यहाँ पर तशरीफ ले आए। परवीन सूर्यवंशी आर्मी मिलिट्री ये पण पंच म्हणून आत्मदी येतील। या दोघांनंतर ये दोघजण पंच म्हणून आत्मदी मैदानात यायचंय। डॉक्टर दत्तात्रेय पाटिल साहब यहाँ पर तशरीफ लाए उनका भी स्वागत किया जा रहा है। यहाँ पर देवरे सर काबाली से यहाँ पर तशरीफ लाए उनका भी स्वागत किया जा रहा है। बाल रोग तज्ञा दत्तात्रेय पाटिल सर डॉक्टर साहब यांचा सन्मान होतोय। बाल रोग तज्ञा सर्वांनी टाळ्याच्या गजामध्ये डॉक्टर साहेबांचं स्वागत करा। अनेक डॉक्टर असतात समाज आजारी पडण्याकडे पाहणारे पण हे डॉक्टर समाज निरोगी आणि निर्व्यसनी घडावा यासाठी योगदान देणारे डॉक्टर होतोय। उदय सिंग परदेशी साहब वो भी स्टेज पर आ जाए। उदय सिंग परदेशी राजे वो भी स्टेज पर आ जाए। अविनाश गावंडे पहलवान आप माइक पे आए। हमारे संदीप पहलवान का भी सत्कार बाकी है उनका भी सत्कार। गावन ने कहा है कुश्ती रखे मनोज काशी अहमद रजा कुश्ती बरोबरी पंचाच्या निर्णयानुसार सोडली चांगली कुश्ती झाली। संदीप पेरेकर पहलवान आप भी आ जाए भाई आपका भी इस्तेमाल किया जा रहा है। बेटा बांधकर यहाँ पर आए थे ये बाहर में आया अपन बड़ी आप इस्तेमाल किया जाए। आपल्या मालेगाव भागातील नाशिक जिल्ह्यातील नामवंत पहलवान सूर्यवंशी साहेब वो भी यहाँ पर तशरीफ लाए। संदीप दरेकर का सत्कार होणार आहे। सत्कारासाठी जायचंय संदीप पहलवान। चला पुढची कुस्ती चालू कुस्ती नंतर चला प्रवीण भाऊ सूर्यवंशी आपण पहलवान जय पहलवान चला लवकर राहुल आहे रे बाबा प्रकारची आपल्यामध्ये पंच कोणीही नाही। जय पहलवान हजी तालीम का पट्टा मालेगाव विरुद्ध राहुल आहे रे पहलवान धन्यवाद। पहलवान पहलवान तालीम परवीन भाऊ सर्वांशी आपण ताबडतोब आखाड्यात यायचंय पंच नाही तुली आखाड्यात। कैलासवासी स्वर्गीय सुखरू दरेकर साहब के बेटे संदीप दरेकर पहलवान का भी इस्तेमाल किया जा रहा है। राजू भाई येवलेवाले उपस्थित झालेले आहेत त्यांचा हार्दिक स्वागत आहे। पोलीस हवालदार पवार साहेब उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे। प्रवीण दरेकर आर्मीचा पहलवान नॅशनल चॅम्पियन बाळूभाऊ बोडक्यांना आखाड्यात फिरवलं जात आहे आणि मैदान वरती आला या नाशिक जिल्ह्याचा सुपुत्र उत्तर महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी पहलवान बाळू बोडके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा पट्टा। हॅलो 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 बाळू बोडके साहेब जरा पळवून दाखवा जरा पहलवान आहे तुम्ही जरा पळा जरा पळा माझे गावात पळा लागतो पळा आपुल्य कुस्ती घ्या परवीन भाऊ दुसरी कुस्ती द्या। हॅलो
चला पुढची कुस्ती जयत पहलवान आलेला आहे राहुल अहेरे नंदीवाला नेगावकर नंदीवाला हात उपर कीजिए आणि आता कुस्ती बघा जयत पहलवान हात वरती करा विरुद्ध राहुल अहेरे नेगावकर अशी कुस्ती लागते मैं मिचकुले नूर भागेंद्र उपस्थित त्यांचं स्वागत आणि कुस्तीला सुरुवात राजू भाऊ लोणारे यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात या राजू भाऊ लोणारे राजू शेख आपण आखाड्यात या फोटोग्राफर माझ्या पुढे नका उभा राहू तुम्हाला पाच वेळा सांगितलंय आतापर्यंत बरोबर इथं पुढे येऊन उभा राहताय तुम्ही आता तुमची कुस्ती लावा लागेल ये राहुल शेट्टी का पहलवान मरहूम फतेह खान पठान पहलवान का पोता जैन आफिन पठान का भतीजा जैद पठान पहलवान हाथ ऊपर करेंगे जैद पठान पहलवान उसके सामने का पहलवान राहुल आयरे पहलवान नंदी नील गवाने वाला राहुल आयरे पहलवान नंदी नील गवाने वाला और ये मरहूम चट्टी में जैद पठान पहलवान मानेगा हाजी हलीम उस्ताद का पट्टा कुस्तीला सुरुवात झाली कुस्ती चालू झाली अमान पहलवान इकडे विजय झाला यावलावाले राजू शेख यांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात झाली शाबास फोटोग्राफर चला पुढची कुस्ती उमेश पहलवान पहिला पुकार भुसावळ अक्षय पगारे भगवंत व्यामशाळा चला लवकर या 17 नंबर कुस्ती अमेश पहलवान आजाद तालीम का पट्टा अतुल पहलवान भारत नावकार सर भरत नाईकल सर यांचा पट्टा कोपरगाव दिनेश गोळी पहलवान यहाँ पर आज उनका भी सत्कार किया जाएगा दिनेश गोळी पहलवान गोळी वाला के दिनेश गोळी पहलवान अजय भाई मेरे यहाँ पर यानंतर एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर चे पहलवान आले असतील तर त्यांनी वस्ताद हनुमंत गोंडेंची आखाड्यात भेट घ्यायची आहे अक्षर पगारे पहलवान और उमर पहलवान बिलकुल तयार आहे भुसावळचा पहलवान 1100 रुपये इनामाला आखाड्यात येतो ठीक आहे कैलास वासी भीमादादा दरेका यांच्या स्मरणात ही कुस्ती लागणार आहे कैलास वासी निखिल पवार मामांना पप्पांना गोळी 1987 मध्ये प्रथम नगरसेवक पदी निवड झाली 1984 1985 उपनगराध्यक्षपदी निवड झाली उपनगराध्यक्षपदी निवड असताना मालेगाव शहरामध्ये भव्य असा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा महात्मा फुलेंच्या पुतळ्याची उभारणी केली आयोजकांचे मोठे भाऊ बाळकृष्ण रामण्णा गोळी 1985 मध्ये नगरसेवक पदी नियुक्ती झाली 1985 ते 95 सलग 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिलं नितीन बाबा पहिला सभापती पदी त्यांची नियुक्ती झाली आणि खऱ्या अर्थाने या लाल मातीच्या कुस्तीची नाळ सोडली नाही या कुस्तीसाठी योगदान दिलं किंवा येणारे पुढे निरोगी निरसी राहावी सशक्त आणि बलशाली घरावी यासाठी आता केला फोटोग्राफर माझ्या पुढे आले ते पुढे येऊन माझ्या उभा राहतात मैदान चालू झाल्यामुळे त्यांना काय गावले नितीन बाबा पहलवान आज आम्ही उनका भी सत्कार किया जा रहा है नितीन बाबा पहलवान का चला चालू कुस्ती नंतर पुढची कुस्ती अकबर पहलवान विरुद्ध
शरीर मजदे पहले में बात है बाबा पहलवान का भी इस्तेमाल किया जा रहा है नितिन गौरी पहलवान के बा नंबर एक नंबर दो नंबर तीन लड़ने पहलवान आला साल तर अपन हनुमंत लोंडे वस्ताशी संपर्क कराएगा शकील नूर पहलवान उत्तर प्रदेश केसरी मिरेट द्वारा विरुद्ध स्वर्णबाल लोंडे पहलवान कुमार महाराष्ट्र केसरी लातूर वाला नंबर एक ला कुश्ती होना रहा है हसन पहलवान का इस्तेमाल किया जाए करूल उस्ताद के सैफ अली पहलवान पंजाबी बब्बा मनोज गोली पहलवान प्रदीप काले पहलवान ऋषिकेश शेखी पहलवान विरुद्ध शतान पहलवान अपन हनुमंत लोंडे वस्त्र से संपर्क करा कैम मध्यवर्ती अध्यक्ष बब्बा पहलवान वो भी आ जाए भाई दौड़ लगा रहे रिंग पर वो भी आ जाए उनका भी सत्कार किया जाएगा शाबाश है तगड़ी कुश्ती लगनी है या पुढील कुश्ती हजेज मानेगा वाणी गौरव दसाने कपड़े काढून लवकर या 1100 रुपयाची कुश्ती परवीन भाऊ दरेकर परवीन भाऊ दरेकर आधी यासीन साहब का इस्तेमाल किया जा रहा है यहाँ पर परवीन भाऊ दरेकर आपण या कुश्तीला पंथ उभारायचा आहे हाँ या कुश्तीला चालू पंथ थांबा आदि यासीन पहलवान साहब वो भी यहाँ पर तशरीफ लाए उनका भी इस्तेमाल किया जा रहा है एक बच्चे को लाए बुलाओ करवीन बाबू सुरवंशी या कुश्ती का लक्ष्य देता है आप आपले एकदम मानाचे आणि तोलांचे जो वो पहलवान अब्दुल्ला तालीम के उनका भी इस्तेमाल किया जा रहा है एक हमारे सलाउद्दीन भैया भी आ जाए भाई उनका भी इस्तेमाल किया जाएगा मिले जाओ ये समीर कुश्ती चालू आहे एक फक्त इथं आत आलेला पहलवान माइक से संपर्क कर दोन्ही एकदम ओ हेलो निगारा अरे बाप रे वाह काटा खाती वरती होय लागला शाबाश आहे एकदम तोला मोलाचे दोन्ही पहलवान आहेत कोणीही पहलवानावर आणले नाही झाला पाहिजे असे पंचांनी एकदम काळजीपूर्वक कुस्तीकडे लक्ष द्यायचंय तीन तीन कुस्त्या लागणार आहेत पहलवान येत नाहीत हे पहा जो पहलवान हजर आहे त्याला विजय घोषित करा पुढल्या कुस्त्या पुकारा जे येत नसतील त्याला बाद करो आपण तीन नंबर पासून कुस्त्या घ्यायला चालू करू ठीक आहे पहलवान जो आला आहे कथा जोडीदार येत नाही त्याला विजय घोषित करू हे पुढे पुढे तुझं नाव सांग यासीन पहलवान गौरव वाले उनका भी इस्तेमाल किया जा रहा है यासीन मारे गांव वाले हाजी यासीन हाजी यासीन गोविंद वाला साहब उनका भी यहाँ पर इस्तेमाल किया जा रहा है पहा समीप मजदे पहलवान आलेला आहे छत्रपती रामशाह का पहलवान अकबर पहलवान पहिला पुकार अकबर पहलवान दुसरा पुकार अकबर पहलवान फाइनल आणि तिसरा पुकार गैरहजर असल्यामुळे समीप मजदे पहलवानला पंच विजय घोषित करताय आता जर वेळ नाही आला तर आपली कुस्ती बाद होणार उदय सिंह परदेशी राजे जंत से जंत एक चित राजा उनका भी इस्तेमाल किया जाएगा दोन्ही ही पहलवानला सूचना दोघांनी कुस्ती व्यवस्थित करायची किशोर मोरे पहलवान हनुमान व्यायामशाला उनका भी इस्तेमाल यहाँ पर किया जा रहा है वो भी आ जाए यहाँ पर 15 नंबर कुश्ती का पहलवान रामा विजय गौरी पहलवान हनुमान व्यायामशाला विरुद्ध पहलवान तोसीफ पहलवान अब्दुल वस्ताद का पट्टा चला हाँ विजय घोषित के लिए किशोर मोरे साहब का सत्कार हो रहा है यहाँ पर हनुमान व्यायामशाला का पट्टा यह हो जा एवढ्या आपण सगळ्या जोड्या पुकारलेल्या आहेत सगळ्या जोड्या लावलेल्या आहेत कुल्ल्या विलर कुल्ल्या पहलवानला जो विजय दिल्यानंतर माझी आहे का हमारे झाले पहलवान साहब उनका भी यहाँ पर इस्तेमाल किया जा रहा है रवि मध्य पहलवान वो भी आ जाए तो उनका भी इस्तेमाल किया जाएगा रवि मध्य पहलवान बरोबर
आत मध्ये गर्दी नको। दोन्ही पहलवान एकदम सुंदर कुस्ती करतात, कोणीही एकमेकावर कुठलाही अन्याय नाही झाला पाहिजे, एकदम प्रेक्षणीय कुस्ती झाली पाहिजे अशी कुस्ती खेळा। पुढच्या कुस्तीचे पहलवान रामा विजय गवई, चला लवकर पहलवान तोसी पहलवान चला लवकर, ये करू नका पहलवान ना, वो बार बार पुकारतो आपली। अरबाज पहलवान ताबडतोब कपडे काढून या, अनिल पहलवान ताबडतोब कपडे काढून या, राहुल परदेशी पहलवान ताबडतोब कपडे काढून या, अफताब पहलवान चला वेळ करून, रवी मध्य पहलवान सत्यावर या, सरजीत पहलवान कपडे काढून ताबडतोब या, सागर तकमी चला लवकर, निकिल पहलवान विरुद्ध उमरेन पहलवान, अमर पहलवान विरुद्ध आशुतोष पहलवान, 10 नंबर पर्यंत कुस्त्या पुकार दिले, 10 नंबर पर्यंत पहलवानला पुकार केलेला आहे। आवेश पहलवान चला लवकर आलेला आहे, मग त्याला कशाला नाव पुकारायला, जोडीदारच नाव सांगा ना। रवी भाऊ माचवे हमारे आपण कुस्ती लावण्यासाठी, अतुल पहलवान सैफ अली पंजाबी के वाली ने मोहतरम तारिक पंजाबी का यहाँ पर इस्तेमाल किया जा रहा है, तारिक पंजाबी बोलिया कुस्तिया पुकारा। पुकार केलेला आहे, 5 वेळा पुकार केलेला आहे, 10 नंबर पर्यंत हमारे बीच में अन्नू पहलवान आ गए, रिंग पर एक बार दौड़ लगाई उन्हें, नासिक खिला चैंपियन अन्नू पहलवान, हमारे आजाद तालीम का पट्टा। रिंग पर दौड़ लगाएंगे भाई, 4 नंबर जोड़ के पहलवान, नासिक जिला चैंपियन आजाद तालीम का पट्टा अन्नू पहलवान। उमेर पहलवान भुसावा वाला ने अच्छे पकड़े, चलो चलो उधर चलो, 17 नंबर का जोड़ एक नहीं त्याचा जोड़ीदार। आवेश पहलवान विरुद्ध अतुल पहलवान, आवेश पहलवान विजय घोषित केलेला आहे। आजाद तालीम का पट्टा अवैध पहलवान, उसको जीत दी गई। ये जोर पर 5 मिनट का टाइम दिया जा रहा है भाई ठेकेदारों की जानिब से, 5 मिनट में जोर करें सैफ पठान पहलवान और राहुल पहलवान, 5 मिनट का टाइम है जोर के ऊपर। अन्नू पहलवान रिंग पर दौड़ लगा रहे भाई, अन्नू पहलवान नासिक जिला चैंपियन, अन्नू पहलवान आजाद तालीम का पट्टा। नागेश पहलवान, राकेश पहलवान विरुद्ध सनीर वाजदे, या कुस्तीला पंच प्रमुख पाहुणे असतील रवी मस्ते आणि संजू भाऊ गोरे, रवी मध्ये आणि संजू भाऊ गोरे आपण आखाड्यात या कुस्ती लावण्यासाठी, या कुस्तीला प्रमुख पाहुणे असतील। रवी भाऊ या कुस्तीला प्रमुख पाहुणे संजू भाऊ गोरे आणि रवी भाऊ मध्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून ही कुस्ती लावायची आहे।
या कुस्तीला पंत राहते परवीन सोहंशी। नाम बताओ पहलवान जी आपका। नीरजवा बस दंड ठोकला कुस्ती चालू झाली कुस्तीला सुरुवात झाली तगडी कुस्ती लागली ने वाह वाह शाबास चकार गर 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 गौरव दसानी विरोध अनेक पहलवान आगे आगे शाबाश 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 बाहर ना बोलो नका स्वतः बैग सांगतो हुकला इथं मदतीला कोण येत नाही पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात द्यावा कळे द्यावा स्वतःच स्वतः करावं लागतंय कामापोटी चड्डी पकडायची नासिर कोच आखाड्यात या नासिर पहलवान त्यांनी आखाड्यात यायचं आहे आणि बाळू बोरके यांची कुस्ती लावण्यात येत आहे 20 तारखेला कल्लू स्टेडियम ठेकेदारचं नाव सांगा हॅलो हॅलो एक ही कुस्ती बाळू भाऊ बोरके महाराष्ट्र चॅम्पियन आणि आकिब पहलवान बीड जिल्हा बीड यांची कुस्ती 20 तारखेला पुढच्या महिन्यात आहे पुढच्या महिन्यात 20 तारखेला पहलवान बाळू बोरके उत्तर महाराज केसरी आणि महाराज चॅम्पियन विरुद्ध बीडचा पहलवान नाव सांगा सर्वांनी कुस्त्या समोरची गर्दी बाजूला घ्या निखिल पहलवान विरुद्ध उमेर पहलवान जितने लोग अखाड़े के बीच में खड़े हैं उनसे गुजारिश है गैर जरूरी हजरात बाहर हो जाए पंच के अलावा पहलवानों के अलावा दूसरा कोई नहीं रहा अखाड़े के अंदर खाली बसा इधर बस 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 कांडे अनिलाय वो बस अरे बाप रे
नातो आखाड़ी लड़त आयोजक विजय भाऊ गवळी यांचा चिरंजीव मैदानात लढायला तयार करा। अतिशय चांगली कुस्ती लागलेली आहे, तगडी कुस्ती चालू झालेली आहे, पंजे की पकड़ चालू झालेली आहे, गर्दन खेळ चालू झालेली आहे। अरे थांबा की, अरे थांबा की, नका तसं करू, तुम्ही वाजवा, मी सांगतो। चला कुस्ती करा पहिलवान, 5 मिनिटाचं टाइमिंग दिलेलं आहे, वक्त किसी का इंतजार नहीं करता, वक्त किसी का गुलाम भी नहीं होता, बगता बगता कहीं सिकंद भूतकाला जमा होई लगली, वे पुनासाठी थांबत नाही, गेलेली वेळ माघारी येतोय, जो सकाळी 5 रुपयाला पेपर मिळतो तो संध्याकाळी 5 रुपये किलोनी मिळतो, कारण त्याची वेळ गेलेली असते, वेळेला फार महत्व आहे। गौतम आहेरे आमचे मित्र कर्तव्य रक्ष पोलीस अधिकारी गौतम आहेरे साहेब उपस्थित झालेले, त्यांचा कुस्ती मैदानच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। कुस्ती करा, पहिलवानाची किंमत नावात असते, डावात असते, डावा डाव प्रतिडाव पाहिजे, आणि पंचाचा निर्णय टाळ्या करा। दोघांसाठी कुस्ती बरोबर सुटली, अतिशय चांगली कुस्ती झाली, रामांना पप्पा दागोळे यांचा नातो विजय भाऊ गवळी यांचा चिरंजीव राम विजय गवळी, कुस्ती बरोबर सुटली रामची, उद्याच भविष्य आहे राम, उद्याच भविष्य। अविनाश गावडे अकलूज सोलापूर आणि राकेश करंजगवान मालेगावचा पहिलवान, कुस्ती बघा तर आपली गर्दी कमी करा। अकलूज विरुद्ध मालेगाव अशी कुस्ती लागली, कुस्तीच बघा, हॅलो जरा फिरता, हॅलो आरबाई बरोबर कोण आहे बाबा, ग्राउंड में गर्दी कम करे भाई, ग्राउंड के फिर दो गर्दी करने के जरूरी है ना, तो बाहर निकल जाते। वफू सैयद बाबा तावर स्वानी आखाड़े दिया, आणि पहिलवान नंदीवाला अनिल पहिलवान, चला लवकर अनिल पहिलवान नंदीवाला निळगवा आपला जोडीदार अनिल आहे, आणि कुस्ती चालू झाली, कुस्ती बघा मालेगाव विरुद्ध प्रमुख पाहुणे म्हणून पप्पू सय्यद कुस्तीला होत आहे, पप्पू सय्यद यांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात झाली। पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध उत्तर महाराष्ट्र अशी कुस्ती लागली, कुस्तीच बघा, पापण्या कोणी मिटू नका, पप 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 वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु, आणि अविनाश गावंडेने कब्जा घेतला, मोळी मोळी वाजण्याचा प्रयत्न चालवाय, मोळी हा डाव कुणाचा, ऑलिम्पिक वीर योगेश्वर दत्ताचा डाव मोळी, ब्राह्मणाचा पहिलवान योगेश्वर दत्त, आणि अविनाश गावडे मोळी मारतोय। एखाद्या पहिलवानची एखाद्या डावात खासियत असते, एखाद्या पहिलवानची एखाद्या डावमध्ये मास्तरकी असते, मोळी बनण्याचा तुकात प्रयत्न चालू अविनाश गावडेचा, जरा फिरता राहा, प्रेक्षकांना कुस्त्या दिसू द्या, चांगली कुस्ती आहे, या मैदानचं खास आकर्षण असणारी ही कुस्ती आहे, कुस्तीच बघा, शाबास, दिल धाडस असावं लागतं, अखंड साधना खडतं तपश्चर्या असावी लागते, तेव्हा हे शक्य होत असतंय। मोळी पैसे बांधली, बोले 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 बोले, वो बच गयो करा, गीता है।
अनिल नंदीवाला केळगावन आलाय कुस्ती पुन्हा चालू झाली। अविनाश गावडे आक्रमण झाला। वाह वाह शाबास। उत्तम मतलब लिली उत्सु जरा पुढे पुढे उभा राहू नका साईडला या। एक जगह कोई रुकेगा नहीं। चलते फिरते राहू। जमा खासाची कुस्ती ज्याच्यापाशी दम खसा आहे त्याची कुस्ती आहे। सलासाजी गरज नाही। रोज लाल मातीचा धाबाने चिखल करावा लागतो। कवा हे शक्य होत असतं? अशक्य ते शक्य करण्याची क्रिया पहिलवानकडे असते। वाची गयो करा गीताया करा टाळ्या। सुंदर कुस्ती चालू। शिट्या मारो नका। शिट्या मारण्याचा हा फड नाही, तो संध्याकाळी असतो। हा रात्रीचा अपा असता रे आरबा असता रे आजा तालीमचा पट्टा विरुद्ध अनिल पहलवान नंदीवाला नेळगावा अशी कुस्ती लागते। चला एक नंबर दोन नंबर तीन नंबर जोड्यांचे पहलवान आत्मदिया हाजरी देऊन जा। आत्मदे येऊन हाजरी देऊन जा। कुस्ती करा कुस्ती करा। ओ मला विजय हो हा करणार तो काही डाव प्रति डाव पाहिजे। अविनाश बऱ्याच वेळ झाला कुस्ती चालू आहे। कुस्ती लावण्यासाठी विजूभाऊ आखाड्यावरती आलेले भाऊच्या हस्ते कुस्ती लागते। बसतात खर्चा लाल चट्टी का पहलवान अरबाज पहलवान आजाद तालीम का पट्टा और काली चट्टी का पहलवान अनिल पहलवान नंदी नीलगवान वाला। ऐतिहासिक कुस्ती मैदान यशस्वी तिकडे वाटचाल करायला लागलेला आहे। याच साठी केला होता टास। याच साठी हे देव कार्य आहे, हे देश कार्य आहे, हे धर्म कार्य आहे। कशी पोरं मारायला लागली। अखंड साधना खरच्या तपश्चर्या। पहलवान म्हणजे काय? सरसरत्या रक्ताला उपयोग होणारा ऐन दारुण्यात मस्तीचा खोरा खाऊन साधू संतावणे राहून रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पहलवान म्हणतात। पुन्हा मुळीची पकड घेतोय अविनाश गावंडे। मोळी पाणी अविनाश गावडेनी जबास आणि काही घडू शकते। बोले 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 रोस्तो इंद हरिचंद्र बिराजदार लमांचा पट्टा अविनाश गावडे गोको वस्ता तरी पुणे विजयदारा संपलेल्या कुस्तीमध्ये
चांगले होते चांगला विजय मिळवला मेरी बंद पूर्ण विजय दादा खिशा फार घाला सर चाचा टपरे गेला पन्नास शंभर रुपये चाला जाते खिशा फार घाला गरीबा गरीब मर्दुमकी जपली नाते हा एक इतिहास आहे गरीबाच्या पोरासाठी मदत करा खिशात हात घालून आणि गौतम आहेरे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांच्याकडून अविनाश गावडे पहिलवानला 200 रुपयाचे बक्षीस झाले आहे टाळ्या पाहिलं होत्या बक्षीस झाल्याचं कौतुक आहे गावकर साहेब आलेले आहेत चला पहिलवान 10 कुस्त्या राहिलेले पुढच्या कुस्तीला पुकार करतोय देगावकर साहेब निवृत्त पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र देगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहे वेलकम 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 आप आहे बाहेर आहे जरा भेटर आवा 9 नंबर कुस्ती अमोल पहलवान अंगन तोंडे यांचा पटाने रिजवान पहलवान भुसावळ वाला नौकरिया मोहित पहलवान विरुद्ध रियान पहलवान आजाद तालीम का पट्टा नामदेव दिवे पहलवान साकुर फटा नासिक दोहर पहलवान भगवंत व्यामशा संदीप बोरके गुरु अखाड़ा साकोर विरुद्ध समीर पहलवान आजाद तली विकी पहलवान विरुद्ध सल्लादीन पहलवान चला तैयारी कर लोकर या 5 नंबर पर्यंत पुकार केला आहे 5 नंबर पर्यंत पुकार केलेला आहे वेळ करू नका बस अरे उलटी दोघांना समसमान संधी हजीर दो वजे हे पहा हा करमणुकीचा कार्यक्रम नाही और पीली चटी में निखिल पहलवान हनुमंत लोंडे उठा का बैठा शिवराम पहलवान आणि काळूराम दादा यांच्या समोर प्रवीण सूर्यवंशी साऊर फाटा यानंतर आखाड्यामध्ये कुणीही येऊ नये कारण खूप सुंदर कुस्त्या लागलेल्या आहेत सुंदर लपेट लावण्याचा प्रयत्न होकलेला आहे तो लेडीज पहलवान यहाँ पर तशरीफ लाई है हा पुढच्या कुस्त्या 5 नंबर पर्यंत सर्वांना पुकार केलेला आहे नंदू भाऊ पोलीस वाले ऊपर जाते आप बैठे चला 1 नंबर 2 नंबर चे पहलवान मैदानामध्ये येऊन जायचंय 1 नंबर 2 नंबर 3 नंबर चे पहलवान मैदानामध्ये येऊन जायचंय सागर थांबके साकूर फटा तगड्या कुस्त्या जबरदस्त मैदान राहुल परदेशी दोघांचे जोडीदार आले नाही खट्टारी खसेल कुस्त्या हे 21वे शतक आहे ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचे उमरो होते जाते अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहत आहे दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद दहशतवाद यासारख्या गोष्टींना समोर जावं लागतंय यासाठी निरोगी आणि निर्विस्ती पिढी पाहिजे माईक सिस्टीम वाले विपो कमी करा जगरू काका माने इनका यहाँ पर सत्कार किया जाएगा वो स्टेज पर आ जाए जगरू काका माने या कुस्ती मैदानासाठी दफ्तरे मॅडम इमेजिंग कॉलेजचे
उपस्थित मैडम विनंती अपन आखाड़ या कुस्ती साठी पंच मनोज निलेश मुलदार आपण ताबडतोब माझ्याला हनुमंत लोंढे यांचा बचा निखिल विजय झाला. ते कुस्तीला पंच म्हणून प्रवीण भाऊ सर्वांची विजय लोंढे असतात. आपण अजून एक कुस्ती घेताय का पहिल्यावर बऱ्याच वेळ जाऊ आलेले. चालेल चालेल पराभात आणि नगर करा बेगाकर साहेबांचा सन्मान होतो. साहेब आपको देखा तो याद आया आने वाला पल. ऐसा लगता है सब भूल गए गुजरा हुआ काल. आपल्याला बघितलं तर आठवणीत येणाऱ्या काळाची पण येणारा काळ आपला असणारा निश्चितपणाने टाया करा जरा साहेबांसाठी जोरदार. आणि साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. सदरक्षणाय खलनिग्रहाय माणसातला देव माणूस म्हणून पाहिलं पोलीस खात्याकडे कोरोनाच्या काळामध्ये. कुस्ती आणि पोलीस खातं फार जवळचं नातं आहे. अनेक पैलवानला जन्माची भाकरी दिलेली आहे पोलीस खात्याने. ऑलिम्पिक वीर खासाबा जाधव 1952 ऑलिम्पिक मध्ये पदक आणलं. नोकरीसाठी वनवन भटकत होते. 55 पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली पैलवान खासाबा जाधवांना. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात गोळेश्वर नावाचं गाव आणि खासाबा जाधव पैलवानाचं नाव. 23 जुलै 1952 हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये आपला चॅनल चला पुढची कुस्ती नंबर 2 पहिला प्रदीप काळे. अरे का प्रदीप काळे सैफ आले. आता आमचे कुस्ती आखाड्यावरती लागते. नंदीवाला निळगावा अनोन पैलवान आजाद तालीम का पट्टा. पाहिजे खरी जोड लग रही है. खरी जोड रही है. खरी जोड आहे काय. ठीक आहे चालू करा. ठेकी की जोड दुसरी है. नाशिक जिला चॅम्पियन अन्नू पहलवान और योगेश पहलवान की जोड दुसरी है. आता निखिल पाटील चा सत्कार आमचे लोंढे सर करते. या निखिल पाटील लोंढे वस्तात. खडी कुस्ती आहे कुणी जोडलेली. लोंढे वस्तात जरा पुढे बघा ती कुस्ती जोडलेली आहे का. हा जोडलेली चालू करा. कुस्ती चालू होते. आता जरा उभा राहिलेली आहे का. आता अंतिम टप्प्यात मैदान आलेले आहोत. खाली बस कुस्ती चालू झाली. सडसडीत बांधायची पोरं लढाय लागली. टाळ्या करा दोघांसाठी. बस कुस्तीला सुरुवात झाली. मरावे परे कीर्ती रूपी उरावे. आज कितीतरी पैलवान आपल्या मध्ये नाही हिंद केली. आता एक आता आमचे साकुरी पाटाचे ज्ञानेश्वर शिंदे वस्तात त्यांनी पण खूप पोर घडवलेले आहेत. आज त्यांचे त्यांचा सत्कार मालेगावच्या वतीने तालीम संघाच्या तर्फे. हिंद केसरी मारुती भाऊ माने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे 6/3/1965 ला खासबाग मैदान राजेश्री शाहूराजाने बांधलेलं कोल्हापूरला खासबाग मैदान अपूर पडलं होतं. 1 लाख लोक बसतात. 1 लाखाची क्षमता संपली. 20,000 लोक तिकीट काढून बाहेर फिरत होते. ना भूतो ना भविष्य ती कुस्ती गाजली होती. आज हिंदकेसरी मारुती भाऊ माने आपल्यामध्ये नाही. मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे आपल्यामध्ये नाही. पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो या लाल मातीच्या माध्यमातून. त्यांची नावं खऱ्या अर्थानं आजही अजरामर आहे. बस वो आणि कब्जा घेतला समोर
छातीचा बोजा पाठीवर टाकला, हाताची नवंदर काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि काहीतरी घडणार आहे. हाताची नवंदर काढलेली आहे, हातापायात ज्ञान असावी लागते, त्यासाठी रोज जोर बैठक मारावी लागते, रनिंग करावी लागते, चपाती मारावी लागते, रस्सा चढावा लागतो, आखाडा खांदावा लागतो. पहिलवान म्हणजे काय? ससत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खोरा खाऊन रोज लाल मातीच्या घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पहिलवान म्हणतात. पहिलवान चड्डी घालून यायचं, लंगोटावर यायचं नाही. अंदर की बात अंदर से रहने दो, बड़ी गड़बड़ हो जाएगी. अन्नू पहलवान और योगेश पहलवान बिल्कुल तैयार होकर रिंग पर आ जाए. चला कुश्ती करा, कुश्ती सारखा संघर्ष कुठल्याही खेळामध्ये नाही, पण त्याच्यावर मातच करावी लागते. छडी टांग फुकली, क्या बात है, ताली बजाओ. बाबा 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 बाबा, दोनों बच गए, दोनों बच गए. दोघाची खासियत एकाच डावात आहे, त्याला छडी टांग म्हणलं जातं त्या डावाला. दोघांनी लावली पण दोघांची डाव टांग बसली नाही. डाव हे दुधारी शस्त्र असते, डाव करणारा कसबी असावा लागतो. डाव करणारा कसबी नसला तर डाव बुमरे हाताने सारखे अंगावर उडत असतात. आता भाई उड जा. चला पुढची कुस्ती पहिलवान आती आता भरतो, वेळ होत चाललेला आहे. प्रदीप काळे आला का? प्रदीप फोन लगेच लगेच. सैफ अली, शाकिर नूर आणि सोनबा नवते एका वेळेस कुस्त्या लागणार आहेत. चला आत्मने तिन्ही कुस्त्या एका वेळेसच लागणार आहे. पुढच्या कुस्त्या लवकर घ्या. हो 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 हो, हे पहा रात्रीच्या 9:30 वाजत आलेले आहे, पण कोणीही जागा सोडलेली नाही. गतिमान युग आहे, धक्काधक्कीच युग आहे. 10 मिनिटं कोण कोणासाठी थांबत नाही, पण 5 तास होऊन गेले, जागा सोडलेली नाही. ही कुस्तीची किमी आहे. आपल्या बाप दादाने आजोबा पंजोबांनी वाढवलेली कुस्ती आहे. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच नेयन आज लाखो रुपयाची उधळण कुस्तीवरती व्हायला लागलेली आहे. ही काळाची गरज आहे. आजचा काळ बघितला, व्यसन आणि फॅशन याच दोन गोष्टींची आरे आजचा तरुण गेलेला आहे. व्यसन आणि फॅशन कुस्ती करा. आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. संतती चांगली असेल तर संपत्ती चालून घरी असते, आणि संतती चांगली नसेल कोट्यवधीच्या संपत्तीचा नैनाट होतो. एक नामवंत आपल्या मालेगाव मधील नामवंत पहलवान गामा पोलीस हे 4th क्रमांकाच्या कुस्तीला पंच म्हणून राहतील. योगेश आहेरे आणि तो अण्णू पहलवान या कुस्तीला पंच म्हणून राहतील. जाऊ आपण कुस्ती घ्या. ताबडतोब लगेच कुस्ती घ्या. योगेश आला का? योगेश चला पुढे. पुराना पहलवान गामा पहलवान आजपर्यंत पंजाब हरियाणा दिल्ली जे कितीतरी पहलवान महाराष्ट्रात येऊन कुस्त्या करून पैसे घेऊन जायचे, पण या महाराष्ट्राचा एकच धान्यावर त्याचं नाव सिकंदर सिंग. पंजाब हरियाणा दिल्ली गाजवलं, महाराष्ट्राची माती किती कसदार आहे आणि पाणी किती दमदार आहे हे भारत देशाला दाखवून दिलं. सिकंदर सोलापूर जिल्ह्यातला मोहळचा पोरगा, एका हमालाचा पोरगा. या दोघांच्या पुढे लगेच 2 नंबरची कुस्ती होईल. पहिल्यावर ताबडतोब रेडी होला करा द्यायचा आहे. चला लवकर हे 4 नंबरची कुस्ती चालू करा. 4 नंबरची कुस्ती चालू करा. ती पण राहू द्या. टायमिंग द्या त्या कुस्तीला, टायमिंग द्या. योगेश पहलवान चला लवकर आला का? योगेश हा योगेश आहे. अण्णू पहलवान ताबडतोब आकडत द्या. अण्णू पहलवान चला पुढे. पंच आलेले कुस्ती लावा. चला सैफली पंजाबी आणि प्रदीप काळे 2 नंबरचे पहलवान ताबडतोब रडे राहायचं आहे.
आणि एक नंबरचे पहिलवान शकील नूर पहिलवान सोनबाल लोटे आपण पण ताबडतोब आघाड्याकडे येतोय तयार होऊन चला कुस्ती लागते चार नंबर जी योगेश हात वरती करा वाहनची कुस्ती अन्नू पहलवान आपल्याला वाटत नाही का आपल्या घरात एखादा असला असावं असला घरात असल्या होईल का बाजारात तो खरा तुकडे कुस्तीला सुरुवात होते एक तगडी कुस्ती लागते योगेश पहलवान हात वरती करा अनुज पहलवान हे कुस्ती घ्या दहा वाजतात चार नंबरची कुस्ती घ्या चालू करा हे बरोबरी मध्ये करा कुस्ती चला आणि थोडी जागा नंबर एक च्या कुस्तीला सुरुवात होते शकीर नूर पहलवान हात उपर कीजिए विरुद्ध सोनबा लवटे अरे साहेब मगाजी सांगितलं आपको देखा तो याद आया आने वाला पल ऐसा लगता है सब भूल गए सारा निश्चितपणाने ही लाल वादी तुम्हाला दिल देणार धाडस देणार आणि जो बार बार पीछे जाएगा उसको वापस अंदर मिटाया जाएगा दोन पंचायत सलामी झालेली आहे काम पर इस मौके पर एक शेर बनते है हारने वाले के लिए कि मलाल तो है मगर इतना मलाल थोड़ी है मलाल तो है मगर इतना मलाल थोड़ी है ये आँख रोने की शिद्दत से और मजा तो तब है कि हार के भी हंसते रहो हमेशा जीत जाना ही कमाल थोड़ी है वाह 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 ये सभी पर देखता होगा हे चीज किसने बनाय उभे गावांना आदर्श ठरणार मैदान कुस्ती चालू झाली आजच्या मैदान मध्ये शेवटची कुस्ती चालू झाली कुस्तीला सुरुवात झाली उंचीला कमी असलेला दोन्ही पायाला निकाप लावलेला सर्व परिचित असा शाकीर नो विरुद्ध सोनबा लवटे लातूर वाला कुस्ती चालू झाली वा जबस जबस तगडी कुस्ती लागलेली आहे कुस्तीला सुरुवात झालेली आहे ओलारे मनगट मनगटाला भेटलेले आहे डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्याचे विचार चालू आहे डोक्याच्या विचारांना लढावं लागत तेच मार छाती असते पण सुपाई एवढं काही असावं लागत तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया फक्त आणि फक्त पहिलवानकडे असते कुस्ती करा डाव मारून कुस्ती करा जिंदानी जिंदा बापरे बले 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 वाहेगुरु 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 जुग जुग जो मेरी जान ये तो भारत की शान और मान करावी तारे वाह दिलाने धाडसाने लढावं लागत दिल धाडस महत्वाचं असत कच्च्या दिलाचे असणारे माग सरकून बसा हॅलो पहलवान पंत जे सांगताय ते ऐका तुम्ही मालेगाव आहे ओके याला म्हणायचं खेळाडू वृत्ती याला म्हणायचं
शबास सोनमा ने कब्जा घेतला शकेर चा तगड़ी कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान याच साठी केला होता टास याच साठी पंद्रह दिवसापासून आटोकाट परिश्रम कुस्ती साठी किल्ली तोडून निघाला किल्ली तोडून पण समोरचा तेवढा सावध आहे सदा सजे नाही गडप इथे लय मोठ कष्ट आहे मशाना पर्यंत सगळे बरोबर तिथून पुढचा प्रवास एकट्याचाच असतो धरधर वडवड म्हणणारे भरपूर आहे म्हणून तो पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला दुखामने जातीचे असावे इथे वेड्या गबाळ्याचे काम नव्हे कुस्ती करा तगडी कुस्ती चालवाय एक लंगीला पाय बसवलेला आहे लवटेनी आणि शीटच्या बाहेर पाय न्यायचा नाही शीटच्या बाहेर तज्ञ पंचायत तिथं जाणकार आहे हो आकडे हुकले आकडे हा डाव कुणाचा जगत जेत्या गामाचा डाव आकडे बस एक चार बाप रे ते सावध असताना धोका द्यायचा नाही कुस्ती झालेली नाही पुष्कर जागीरदार पुष्कर जागीरदार यांच्या मनाला आनंद वाटो माझ्या वाणीचं कौतुक करून मला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद पुष्कर जागीरदार कुस्ती करा आणि आता कब्जा गेला शकील का यहाँ पे अपन मालेगांव के पंच नहीं है बाहर के पंच बुलाए इसके लिए बुलाए जो सही रहेगा वही देंगे वो लातूर विरुद्ध उत्तर प्रदेश के श्री मेरठ वाला दिल्ली का पहलवान शकील नो बस और हेलो निगा दर मच्छी होता अपा पा 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 वाह 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 रस 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 याला मारायचे कुस्ती आणि अशी असती कुस्ती डोळ्याचं पारण फिटलं भारत माता की भारत माता की वंदे वंदे शाबास पैसे वसूल कोणतरी पडल कोणतरी पाडल पण खेळ काय कुस्ती काय झाली अशीच कुस्ती बाळू बुडक्याने समीर शेख अनेक बार झालेली आहे आणि त्या कुस्तीवरही मी कॉमेंट्री केलेली आहे बरोबर का बाळू हा जबरदस्त मैदान तगडी कुस्ती आता कब्जा गेलेला आहे सोनबा लवटेकर सोनबा लवटे विरुद्ध शकीर नो शबास आम्ही बघणारे पडत पण नाही पाडत पण नाही ज्याचे त्यालाच करावं लागतं
आमचा झालेने अखेरचा नागपट्टी पाची गयो आज के दंगल और कुश्ती के मौके पर जो सह सवार हो गए वही गिरेगा मैदान जंग बस मैदान जंग आणि शकेर खालून निघण्याचा प्रयत्न करतोय सोनमाने कब्जा घेतलेला शकेरचा स्वारी भरण्याचा प्रयत्न चालू आहे त्या गावाचं नाव आहे स्वारी ठराविक काही किलोमीटरचा अंतर पार केलं की भाषेत थोडाफार फरक पडतोच मराठी भाषा अशी आहे की वळण तिकडे वळते आणि पळण तिकडे पळते दोनों ही पहलवानों को हौसला बढ़ाने के लिए तमाम साइकिल तालियां बजाएं बहुत कुश्ती जबरदस्त कुश्ती दोघांचं कौतुक आहे दोघांचं वाघा सारखी लढतायत वाघा सारखी कच्च्या दिलाची नाही कष्ट बोलताय कष्ट कष्टाशिवाय शक्य नाही मगाशी सांगितलं कुस्तीत वतनदारी प्रकार चालत नाही स्वतःच स्वतः एक चाक नावाची पकार एक चाक लावण्याचा प्रयत्न इथाच आकडीला पाय लावण्याचा प्रयत्न एखाद्या पैलवानची एखाद्या डावात खासियत असते एखाद्या पैलवानची एखाद्या डावामध्ये मास्तुकी असते आणि दंके बने 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 दोनों ही रेफरी बड़े पहलवान हैं, उनका फैसला कतई आखिरी फैसला होगा हेलो ए संबा तू चांगला पहलवान आहे आणि दंगल अखेरा सोडून बाहेर नाही जाणार तुला एक सांगतो सगळ्यात तुला खूप चांगला पहिलं त्याची इज्जत करायची आम्ही पण पहिलं की केलेले पोकर घिसा असं याला पहिलं सांगितलेलं आहे का जोपर्यंत दाबणार नाही तोपर्यंत कुस्ती देणार नाही आम्ही हे बघा मला कसं ठरलं तसंच देऊ ये इस व्यक्ति में मोहब्बत है ये उस देश की व्यक्ति है जहाँ पर मोहब्बत बढ़ती है मोहब्बत का पैगाम लेकर के यहाँ से जाए ये मोहब्बत का देश है ये मोहब्बत पंचा जो निर्णय देता है जो सूचना करता है ते सांगतो मी ऐका ऐका पूर्ण पाच जमिनीला लागल्याशिवाय कुस्ती या भागात दिली जात नाही आपल्या साईडला कुस्ती तिकडे दिली जाते सोलापूर लातूर या साईडला कुस्ती दिली जाते पुणे भागामध्ये पण या साईडला नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशाच मी मैदान लागलोय पूर्ण चीन धरल्याशिवाय दोन्ही भुजा टेकल्याशिवाय आणि जमिनीला दाबून धरल्याशिवाय कुस्ती दिली जात नाही असा पंचाने माझ्याकडे सूचना केली मी तुम्हाला सांगितली आणि कुस्ती चालू झाली कुस्ती चालू झाली दोन्ही पैलवान घामे घोम झालेले आहेत घामाच्या
रक्ताच्या धाराने शोभून जाणारे शोभून दिसणारे हेच ते पुरुषार्थ. तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान, मालेगाव तालुका तरेन संघ व हिंदू मुस्लिम एकता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले हे मैदान खरोखर सर्वांच्या चेहऱ्यावरती समाधानाचं तेज झळकायला लागलेलं आहे. मनोमनी म्हणायला लागले, याच साठी केला होता आकाश, याच साठी. चला कुस्ती करा. ओ अरे बाप रे, क्या बात है, ताली बजाकर, ताली बजाकर, ताली ताया ताया ताया. हमारे पुलिस पहलवानों की जानिब से एक शेर की फरमाइश आई है कि सुलगती सहराए तब तेरे की शान बोलेगे, सुलगती सहराए तब तेरे की शान बोलेगे, हिंदुस्तानियों की दास्तान तो जंग के मैदान बोलेगे, जुबाने काट दो तुम सजा दो सर हिले दो पर, हमें सच बोलना है हम अलल एलान बोलेगे. दोनों ही पहलवानों के लिए जोरदार तालियां. चला कुश्ती करा. हलो निघण्याचा प्रयत्न सोनबा करतोय. शकीरने कब्जा घेतलेलाय. शाकेनोराने सोनबा लवटे अशी कुस्ती. कुस्त्या जोरदाराच कौतुक आहे. बाजार फिरल्याशिवाय बाजार भाव कळत नाही. तसा कुस्तीची मैदान फिरल्याशिवाय कुणाची जोर कुठं आहे, कुणाची कुस्ती कुणासंग लावायची हे कळत नाही. जर कुस्त्या जोडणारे तज्ञ नसले तर किस्सा मारण्यासारखं होतंय. पण फुकटचा पैसा एकही रुपये गेलेला नाही. रुपया आणि रुपयाचं मोल झालं. घामाचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे. पुढची कारवाई पाहिजे. मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न होता पण ते सोनबाने जाणलेलं आहे. अनेक डावाय ऐका, जरा शांतता राखा. ओ बोलला रे, शांतता राखा. करमणुकीचा कार्यक्रम नाही. उद्यापासून इथं तालमी ध्यान लंगोट लावा. मग सरळ पहिल्यांदा काय एखाद्या पैलवानची एखाद्या डावात खासियत असते. एखाद्या पैलवानची एखाद्या डावामध्ये मास्तरकी असते. ढाकवाला बेली, खरं नाव होतं अब्दुल बेली, पण ढाकवाला बेली म्हणून परिचित होता. असं एक मलो वैसी नाही लगाई, आईसी लगाई. ढाक लावले आणि निघून गेला. एखाद्या पैलवानची एखाद्या डावात खासियत असते. एखाद्या पैलवानची एखाद्या डावामध्ये मास्तरकी असते. ज्या त्या पवित्र्यातच कुस्ती करता येते. डाव्या हाताने लिंगणी चालत असेल तर उजव्या हाताने तेवढी सुबत चालत नाही. डाव्या हाताने खुरपं चालत असेल तर उजव्या हाताने तेवढं चालत नाही. कारण ज्या त्या पवित्र्यात ज्या त्या हातात वेगवेगळी ताकद असते, ज्या त्या पायात वेगवेगळी ताकद असते, पवित्रा बदललं की लडबडल्यासारखं होतं. ओ भले 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 बहुत बढ़िया. दोनों ही पहलवान एक से बढ़कर एक हुनर का इस्तेमाल कर रहे हैं. दोघांचं कौतुक आहे, दोघांचं. सदासजी घडत नाही तर वस्तादाचं योगदान असतंय. दोघांना चांगले गुरु लाभले.
सोनबा लवटे लातूर चा पहलवान आहे, हनुमंत लोंढे वस्ताचा पट्टा आहे आणि आंबे कोच कम नाही म्हणून उंचीला जरा कमी असणारा शकील नूर पहलवान उत्तर प्रदेश केसरी मेरिट वाला दिल्ली बस भारत बाप रे अरे वीडियो बोला ना।